काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत, मात्र संविधानच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही। त्यामुळे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात ज्यांच्याकडून संविधान बदलण्याचे षडयंत्र चालू आहे त्यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संविधान बचाव अभियानाअंतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले। यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती लावत संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनामध्ये सहभाग नोंदवला। यावेळी त्यांनी पुढील प्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले। जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते, बाबासाहेबांना वंदन करते आणि आज आपण संविधानाची प्रस्तावना वाचन या ठिकाणी घेतलं, पण आज काही विचारसरणा ज्या आहेत ते संविधान बदलण्याचं या ठिकाणी भाष्य करत आहेत त्या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करते। आणि जर खरंच 14 एप्रिल आपण साजरा करत आहोत आणि बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर जे संविधान बदलण्याचं षडयंत्र आपल्या देशात चाललं त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे। कोणताही भेदभाव जात जमात न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या शत्रूच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे। बाबासाहेब जे संघर्ष म्हणत होते तो हाच खरा संघर्ष असावा आणि हीच खरी ती चळवळ आणि हीच खरी आपली परीक्षाची वेळ आहे। कारण का जर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधानाचे बदलण्याचं कोण भाष्य करत असेल तर आता आपण त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकवट होणं गरजेचं आहे। आणि संविधान जर बदलण्याचं भाष्य या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे त्या ठिकाणी। आणि ही जी चळवळ आहे, हा जो संघर्ष आहे, हा आता खरं सुरू होण्याची गरज आहे। त्यासाठीच आपण मला या छोट्याशा कार्यक्रमासाठी बोलवलं, पण हे ठिकठिकाणी झालं पाहिजे की संविधानाची प्रस्तावना वाचून वचन देणं गरजेचं आहे की आम्ही संविधान बदलू देणार नाही जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार जिवंत आहे तोपर्यंत कोण असं प्रत्यारोपण करत असेल तर आपण ठामपणे त्याच्या विरोधात भूमिका घेणं गरजेचं आहे। तर उद्या संविधानच राहणार नाही तर लोकशाही राहणार नाही, आणि लोकशाही राहिली नाही तर हे देश हे ह्या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या आता जाईल आणि देशच राहणार नाही। म्हणून ही खरी परीक्षा आहे आणि आपण सगळेजण आज खरं अभिवादन करायचं असेल तर सगळ्यांनी ही शपथ घेणं गरजेचं आहे। जय भीम, जय संविधान बचाव।